आ, मी ॲडव्होकेट गिरीश कोरगडे भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरमध्ये मी प्रशासकीय समन्वय सहप्रमुख म्हणून कार्यरत आहे भारतीय जनता पार्टी नागपूरमध्ये वेग वेगवेगळ्या वे वे आघाड्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्याच्यामध्ये एक वकील आघाडी आहे त्या वकील आघाडीतर्फे पश्चिम नागपूर विधी आघाडीतर्फे आम्ही मोफत विधी सेवा शिबिर आयोजित केलेलं आहे या सेवा शिबिरामध्ये आम जनतेला आम्ही मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर करणार आहे समाजामध्ये वाद विवाद तंटा हे जे काही उद्भवतात याचं प्रमुख कारण जे वकिलांना माहिती आहे ते आहे म नागरिकांचं कायद्याचं जे ज्ञान आहे ते फार कमी असतं आणि त्यांना जे काही भविष्यात कायदेशीर बाबी कराव्या लागतात त्याच्यासाठी ते वकिलांना जाऊन कोणते प्रश्न विचारत नाही किंवा त्यांना संकोच वाटतो हा संकोच किंवा वकिलाची फी या भीतीने ते कदाचित त्यांच्याकडे जात नसतील म्हणून हा पहिल्यांदा आपण उप उपक्रम घेतो आहे जेणेकरून आम नागरिक त्यांचे जे काही कायदेशीर बाबींचे अडचणी असतील त्या दूर करण्याकरता ते सहजतेने आमच्या ह्या शिबिरात येतील आमचे प्रत्येक विषयाचे जे तज्ज्ञ वकील आहे ते तज्ज्ञ वकील त्यांच्या सगळ्या अडचणींना काय मार्ग निघेल आणि योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्यामध्ये जे काही त्यांना अडचणींना समोरे जावे लागेल याच्यापासून त्यांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे हा आमचा यामागचा उद्देश आहे हो विधी सेवा शिबिरामध्ये ज्या कोणाला सल्ला पाहिजे असेल आणि विधी सेवा शिबिर हे एक दिवसीय आहे त्यानंतरही कोणाला जर मोफत कायदेशीर सल्ला हवा असेल तर भारतीय जनता पार्टीचं विधी सेवा केंद्र झिंगाबाई टाकळी येथे आहे या ठिकाणी आपण कोणीही संपर्क साधून इथे येऊ शकता आपला जो प्रश्न आहे तो जर आम्हाला आगाऊ कळवला आमच्या मोबाईल नंबरवर त्यामध्ये मी तुम्हाला नंबर कळवून देतो नाईन एट टू थ्री सिक्स टू फाईव्ह टू डबल फोर पुन्हा एकदा सांगतो नाईन एट टू थ्री सिक्स टू फाईव्ह टू डबल फोर या क्रमांकावर फोन करून तुमचा शॉर्टकटमध्ये तुमचा जो वाद आहे किंवा तो काही अडचण आहे कायद्याची ती जर कळवली तर त्या विषयाचे जे तज्ज्ञ वकील आहे दर रविवारी विधी सेवा केंद्रामध्ये येतात आणि भेट देऊन तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून तुमचा प्रश्न सॉल्व करू शकता मी ॲडव्होकेट स्वप्नील सुरेश चांदूरकर मी पश्चिम नागपूर विधी आघाडीचा अध्यक्ष आहे माझ्याबरोबर महामंत्री प्रियंका चोपडे आहेत आणि हा कार्यक्रम जो साहेबांनी सांगितला हा आम्ही सध्या पहिला कार्यक्रम आम्ही पश्चिम नागपूरपुरताच मर्यादित घेत आहोत विधी सेवा शिबिराचा जसं साहेबांनी आत्ता सांगितलं की समाजातले जे पण घटक आहेत ज्यांना त्रास होतो आहे ज्यांच्या काही केसेस असतील किंवा ज्यांना काही अडचणी आहेत अशा लोकांनी आमच्या शिबिरात यावं त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील आमचे पॅनल्स बसलेले राहतील चार पाच सहा सात आठ दहा असे आम्ही पॅनल्स करू ज्याच्यात वेगवेगळे चार एक्सपर्ट्स लोक बसतील ते त्यांना त्यांच्या अडचणीप्रमाणे त्यांना सल्ला देतील काय आवाहन करणार जास्तीत जास्त लोकांनी यावं कारण आता सुप्रीम कोर्टही अल्टरनेट डिस्प्यूट रेझॉल्युशनवरती काम करत आहे जास्तीत जास्त कारण बरेच लिटिगेशन्स स्पेंडिंग आहे दोन दोन वर्ष करोनाचाही काळ गेलेला आहे लोकं थोडेसे डिस्टर्ब आहे त्यामुळे आम्ही हेच करू की आमच्या शिबिरात आला तर योग्य कायदेशीर सल्ला त्यांना फ्रीमध्ये आम्ही देऊ नमस्कार मैं एडवोकेट राजेश तिवारी भारतीय जनता पार्टी विधिगाड़ी नागपुर शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी विधि अगाड़ी का जो कार्यक्रम जो हमने लिया है उसमें कई व्यक्ति साधारण व्यक्ति जो बहुत पुलिस स्टेशन है नागपुर सुधार प्रणाल एन है नागपुर महानगर पालिका है या अन्य ऑफिसर में जाके सिविल वर्क है क्रिमिनल है इसके बारे में शिकायत या फिर उनको देना नहीं आता हाँ तरीके से तो उस तरीके की सेवा भी हमारे माध्यम से की जाएंगी ऐसा मैं आपको इस, इसके इस माध्यम से बताना चाहता हूँ मी एडवोकेट प्रियंका निलेश चोपडे मी महामंत्री विधी आघाडी पश्चिम नागपूर तर माझं सगळ्यांना हेच आव्हान आहे की जे आम्ही शिबीर राबवत आहे ब बऱ्याच महिलांना त्यांचे कौटुंबिक प्रश्न असतात आणि त्या हॅजिटेट होतात थोडा संकोच असतो की वकिलाकडे जावं की नाही जावं बऱ्याच मुलींवर काही घरगुती स्वरूपांचे आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणू शकतो असतात पण त्यांना संकोच वाटतो की मी जाऊ की नाही हा वाद घेऊन माझा कोर्टात जायला पाहिजे की नाही अशा लोकांना आम्ही प्रयत्न करू की समुपदेशन पण करण्याचा प्रयत्न करू की ज्यां ज्यांच्यामुळे त्यांची संसाराची घडी पुन्हा तेन जर आम्हाला बरी करता आली पुन्हा त्यांचा संसार थाटवता आला तर ते आमच्यासाठी एक नक्कीच चांगला उपक्रम राहील